छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक मैदान मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी त्यांची जाहीर सभा आज होणार आहे. जे महायुतीच्या माध्यमातून टार्गेट ठेवलेलं आहे 45 लोकसभेच्या जागा जिंकायचं, ते जिंकून त्याहीपेक्षा आम्ही पुढे जाऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे. ही सभा चांगली होणार आहे, आमची पूर्ण तयारी झालेली आहे. 370 कलम रद्द केलं, आतंकवाद जो देशामध्ये माजलेला होता तो सुद्धा कमी झालेला आहे. सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते कामाला लागलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरची जागा महायुती जिंकणार. कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शहा काल आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक मैदान मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी त्यांची जाहीर सभा आज होणार आहे. या मंडळावरती माननीय अटल बिहारी वाजपेयी, माननीय लालकृष्ण अडवाणी, माननीय प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथजी मुंडेसाहेब आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वांच्या यशस्वी सभा झाल्या आणि त्याच ग्राउंडवरती अमितभाई यांची सभा आहे. ही सभा महाराष्ट्रातील पहिलीच प्रचारसभा म्हणता येईल आणि ही भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेली आहे. या सभेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल आणि महाराष्ट्र असेल, जे महायुतीच्या माध्यमातून टार्गेट ठेवलेलं आहे 45 लोकसभेच्या जागा जिंकायचं, ते जिंकून त्याहीपेक्षा आम्ही पुढे जाऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे. ही सभा चांगली होणार आहे, आमची पूर्ण तयारी झालेली आहे. लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहर असेल, महाराष्ट्र असेल आणि मराठवाडा असेल, यामध्ये केंद्राने भरपूर कामगिरी केलेली आहे, बरेच पैसे दिलेले आहेत आणि आज आपण माननीय अमितभाई शहा यांच्या विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. तीन क्लस्टरची सभा आहे, नगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर. खास करून तरुणांमध्ये फार जास्त उत्सुकता, काय कारण आहे? कारण असं आहे की माननीय अमितभाई शहा यांनी जे प्रलंबित प्रश्न होते देशाचे ते सोडवलेले. पहिला प्रश्न आम्हाला म्हणता येईल की 370 कलम रद्द केलं, आतंकवाद जो देशामध्ये माजलेला होता तो सुद्धा कमी झालेला आहे आणि त्याहीपेक्षा एक विकसित भारत संकल्प अभियान माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सुरू केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वात सुरू केलेलं आहे, तर ते सुद्धा अत्यंत चांगलं चालू आहे आणि संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं काम झालेलं आहे. त्याच्यावर महायुतीचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल, पण एक मात्र नक्की, कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्ड टर्म ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबाची सुरू होईल त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असेल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना तो मत देणारा असेल. यासाठी आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते कामाला लागलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरची जागा महायुती जिंकणार. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अमित शहा फिरतात असं म्हटलं जाते, त्याच्याबद्दल काय बोलता येत नाही. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.